आजचा मराठी नाटकाचं प्रेक्षक अजूनही टिकून आहे, तो टिकून राहावा म्हणून प्रेक्षक तर येतातच. म्हणजे प्रेक्षकांनी काय करावं त्याबद्दल एक वेगळी चर्चा होऊ शकते, किंवा एका वाक्यात सांगायचं तर प्रेक्षकांपैकी आई वडिलांनी त्यांनी त्यांच्या मुलांना नाटकाला घेऊन जावं, म्हणजे त्यांना नाटकाची आवड निर्माण होईल, पुढची जनरेशन नाटकाची प्रेक्षकांची तयार होईल. ह्या बाजूने काय काय करणं गरजेचं आहे ह्या बाजूने, तेच मुळात महत्वाचं आहे. काय म्हणजे टिकून राहावा, जो ऑडियन्स आहे हा टिकून राहू, म्हणजे त्याला सातत्याने काहीतरी चांगलं दाखवलं पाहिजे. ते ज्याला पटेल त्यातो जे जसे रिलेट करू शकेल त्याला आवडेल असं दाखवायला पाहिजे. तुम्हाला दाखवायलाच पाहिजे, नाहीतर काही पर्याय नाही त्याला दुसरा. तो टिकून राहावा हे जसा तसंच आहे, तसा तो हे सगळं त्यांना आवडल्यानंतर महत्वाचं सगळं काय ठरत की टिकून राहावापेक्षा तोच ऑडियन्स सतत थिएटरमध्ये यावा. त्यासाठी प्रत्येक रंगकर्मीने, प्रत्येक निर्मात्याने आणि रंगभूमीशी संबंधित असलेल्या प्रत्येक नाटकातल्या टीमने अतिशय हिमाने बरे काम करतो शोधायलाच पाहिजे. आणि नेहमी काय म्हणजे आपण करतो, आपण नाटक करतो म्हणतो, आत्मसुखासाठी नाटक करणं ही गोष्ट वेगळी आहे की तुम्ही आर्टिस्ट म्हणून तुम्ही हे करू शकता, पण आपण नेहमी कुठलीही कलाकृती सादर करताना पहिल्यांदा ऑडियन्सचा विचार करायला पाहिजे. बरोबर.